नमस्कार, मी गायत्री पिसेकर तरे। शेती मित्र मध्ये आपले स्वागत। शेती मित्र मध्ये आपण पाहणार आहोत शेती विषयी काही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा। भारतात शेती व्यवसायासोबतच पशुपालन सुद्धा केलं जातं, यामध्ये मुख्यतः गायीचा समावेश होतो। भारतात गीर गाय ही गायीची सर्वात जुनी आणि शुद्ध जात असून ही गाय राज्यातील भटक्या जमाती त्यांच्या मूलभूत जीविकेसाठी पाळतात। गीर जातीला जगातील सर्वोत्कृष्ट दुग्धजन्य जात मानलं जातं। गीर गायीचे शरीर मध्यम ते मोठ्या आकाराचं असतं। या गायीची त्वचा मऊ आणि चकचकीत असते, जी गायीला रोगांपासून वाचवते आणि उबदार हवामानापासून संरक्षण मिळवते। गीर गायीच्या त्वचेतून सेबम नावाचा स्त्राव पाझरतो, त्यामुळे कीटक गायींपासून लांब राहतात। ही गाय पाळताना तिचं व्यवस्थापन नेमकं केल्यास दुधाचा व्यवसाय चांगला करता येतो। निफाड तालुक्यातील मौजे गोळेगाव येथील द्राक्ष बागायतदार बाळासाहेब मुदुगल यांनी स्वतःची द्राक्षाची बाग तोडून टाकली आहे। अवकाळी आणि गारपीट नामक संकटाचा सामना करावा लागत असल्यानं या द्राक्ष बागायतदारानं आपली 2 एकर सोन्यासारखी द्राक्षाची बाग नष्ट केली आहे। जिल्ह्यातील निफाड तालुक्यात मोठ्या प्रमाणामध्ये द्राक्षाच्या बागा नजरेस पडतात। मुदगुल यांनी आपली द्राक्ष बाग कुऱ्हाडीच्या सहाय्यानं मोडीत काढली आहे। सध्या तालुक्यामध्ये ही घटना चर्चेमध्ये आहे। द्राक्षाच्या उत्पादनात मोठी घट घडणार असल्याची दाट शक्यता आहे। या सर्व संकटामुळे द्राक्ष बागायतदार पुरता हतबल झाला असून आर्थिक कोंडीत सापडलाय। रत्नागिरीमध्ये हंगामाच्या सुरुवातीपासून यंदा आंबा पिकावरती नैसर्गिक संकटाचं सावट कायम होतं। यंदा केवळ 25 ते 30% उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती लागणार असा शेतकऱ्यांचा अंदाज आहे। पहिल्या 2 बहारातील आंब्याला अतिवृष्टी आणि अवकाळीनं झोडपून काढलं, याचा उत्पादनावरती परिणाम झाला। आतापर्यंत हंगाम अंतिम टप्प्यात असतो, मात्र निसर्गाच्या अवकृपेमुळे हंगाम लांबणीवरती पडलाय। कापूस आंबा उन्हामध्ये होरपळत असून लहान लहान कैऱ्यांची गळ होऊ लागली आहे, त्यामुळे ऊन वारा आणि पाऊस या तिन्हीमधून आंब्याची सुटका झाली नाहीये। यंदा केवळ 25 ते 30% उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती लागल्याचं आंबा उत्पादकांनी म्हटलंय। राज्य शासनाच्या फळबाग लागवड योजनेमध्ये केळीला फळाचा दर्जा प्रदान करण्यात आलाय। जळगाव जिल्ह्यातील शेतकरी मुख्यतः केळी उत्पादनावरती अवलंबून आहेत, त्यामुळे केळी पिकाला फळाचा दर्जा देण्यासाठी विविध शेतकरी लोकप्रतिनिधींनी केलेल्या मागणीला यश आलंय। राज्य शासनाच्या फळबागा लागवड योजनेमध्ये केळीला फळाचा दर्जा प्रदान करण्यात आला। अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रातील तरतुदीमध्ये रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत फळ लागवड योजनेमध्ये यंदा पहिल्यांदाच केळी फळाचा समावेश करण्यात आला। हा निर्णय जिल्ह्यातील केळी उत्पादकांसाठी क्रांतिकारी आहे। ठाण्याच्या बाजारामध्ये हिरव्या मिरचीच्या दरांनी घाऊक बाजारात 100 पार केली आहे। किरकोळ बाजारात मुठभर मिरचीसाठी 20 ते 25 रुपये मोजावे लागतात। 40 ते 50 रुपये किलो मिळणारी हिरवी मिरची आता किरकोळ बाजारात तब्बल 120 ते 150 रुपयांनी विकली जात आहे। शेतामध्ये काम करणाऱ्या मजुरांना 400 रुपयांपर्यंत रोजंदारी दिली जाते, तर रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून कामावरती येणाऱ्या मजुरांना दिवसाला 238 रुपये मजुरी मागच्या वर्षी दिली जात होती। यंदा त्यामध्ये फक्त 10 रुपयांची वाढ केली आहे। ती काही जगण्यास पुरेशी नाहीये असं शेतमजूर कामगारांचं म्हणणं आहे। योजनेतील दिवसाला दरडोई मजुरी आणि शेतकरी देतो ती मजुरी यात फरक असल्यानं बऱ्याच मजुरांनी या योजनेकडे पाठ फिरवली आहे। शासनाकडून बऱ्याच प्रकारच्या योजना राबवल्या जातात, त्या दृष्टीनं कालानुरूप यामध्ये बदल करणं गरजेचं असतं, पण तसं होताना दिसत नाहीये। तसाच काहीसा प्रकार या योजनेच्या बाबतीमध्ये घडलाय। सांगोला तालुक्यातील पिनहोल बोरर खोड भुंगेरा यासारख्या किडीमुळे डाळिंब बागायतदार मिटाकुटीला आला असल्याचं चित्र तालुक्यात पाहायला मिळतंय।
त्यामुळे तालुक्यातील डाळिंब बागायतदारांना पुन्हा एकदा उभारी दिली पाहिजे। त्यासाठी या कीडीमुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करायला हवे। संबंधित डाळिंब बागायतदारांना नुकसान भरपाई देखील द्यावी अशी मागणी येथील बागायतदार करत आहेत। सांगोला तालुक्यामध्ये 490 मिमी सरासरी पाऊस पडतो असं जरी आकडेवारी सांगत असली तरी देखील या तालुक्यात एखाद्या वर्षी भरपूर पाऊस पडतो तर एखाद्या वर्षी मोठा दुष्काळ नोंदवला जातो। मंगळवारी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीत 7350 वरील सोयाबीनचा दर 100 रुपयांनी उतरलाय, त्यामुळे असेच टप्प्याटप्प्याने दर कमी झाले तर हे शेतकऱ्यांचं नुकसान अटळ आहे। मध्यंतरी 7600 वर गेलेलं सोयाबीन आता 7250 वरती येऊन ठेपले आहे। सोलापुरात कांद्याचे दर क्विंटलसाठी 3500 रुपयांवरून आता थेट 1000 रुपयांवरती येऊन ठेपलेत। सोलापूर जिल्ह्यात लाल कांद्याची आवक संपताच आणि उन्हाळी कांद्याची आवक सुरू झाली आहे, मात्र कांद्याच्या दराचं चित्र बदलण्यास सुरुवात झाली आहे। गेली 2 महिने सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केवळ कांद्याचा बोलबाला होता। कांद्याची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगाव येथे क्विंटल मागे 300 रुपये दरात घसरण झाली आहे। येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या आठवड्याच्या तुलनेत सोमवारी सर्वसाधारण बाजार भावामध्ये 300 रुपयांची प्रति क्विंटल मागे घसरण झाली आहे। क्षारयुक्त जमिनीचा अर्थात प्रतवारी 8.5 पेक्षा कमी असते। जमिनीची विद्युत वाहकता 1.5 डेसी सायमन प्रतिमीटर पेक्षा जास्त असते, त्यात विनिमय सोडियमचं प्रमाण 15% कमी असतं। उन्हाळ्यात जमिनीच्या पृष्ठभागावरती क्लोराईड आणि सल्फेटयुक्त कॅल्शियम मॅग्नेशियमच्या पांढऱ्या क्षारांचा पातळ थर आढळतो। जास्त क्षारामुळे पाणी आणि अन्नद्रव्य शोषून घेण्यास पिकांना जास्त ऊर्जा खर्च करावी लागते, त्याचा पिकांवरती वाईट परिणाम होतो। वेळेत माल उतरून घेतला नाही तर वजनात घट होण्याचा धोका आहे, त्यामुळे प्रतिटनामागे 50 रुपये मानधनाची मागणी करण्यात आली आहे। त्यामुळे वखार मंडळासमोर ट्रक ओळीनं उभे आहेत। गोडाऊनमधल्या एका टन धान्याच्या मागे 50 रुपये हे हमालांना देण्यात येण्याची मागणी हमालांची आहे। सध्या जिल्हाभर हमीभाव केंद्र सुरू करण्यात आली आहेत, त्यामुळे धान्याची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे। खरेदी झालेला माल हा वखार महामंडळाच्या गोडाऊनलाच दाखल केला जातो, मात्र 2 दिवसांपासून हमाली हा माल उतरवून घेत नाही। शेतीमित्रमध्ये आपण इथेच थांबतोय, तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र।